तर शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती सध्या मोठी गर्दी उसळलेली आहे। शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी जे जे इच्छुक आहेत, उत्सुक आहेत, त्या सगळ्यांनी सध्या वर्षा बंगल्यावरती मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय वर्षा बंगला बाहेरची, वर्षा निवासस्थाना बाहेरची। शेकडोंच्या संख्येने शिंदे गटामध्ये सहभागी होण्यासाठी लोक इथे जमलेले आहेत। हातामध्ये भगवे ध्वज घेऊन हे सगळे लोक इकडे पोहोचलेले आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय जी, दृश्य दिसतायत शेकडो जण वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत, कोणत्या भागातली माणसं आहेत ती काही कळू शकलंय का? ही जी माणसं आहेत, ही जे सगळे शिवसैनिक आहेत, ते उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक होते। आता सध्या ते वरळी, त्याचबरोबर गोरेगाव, बोरिवली, दहिसर आणि पूर्व उपनगरामध्ये विक्रोळी पासून ते मुलुंडपर्यंत अशा सगळ्या प्रभागातले मुंबईतले हे सगळे कार्यकर्ते आहेत, जे गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते एकनाथ शिंदे यांच्या गटात येण्यासाठी। आणि त्याचबरोबर शिवसेना व्यापारी संघ असेल, शिवसेनेचा शिक्षक संघ असेल, आणि यातले देखील अनेक पदाधिकारी जे आहेत ते आज प्रवेश करत आहेत। काही मनसेचे आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत पूर्व उपनगरातले, ते देखील आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। आणि या सगळ्यांची वेगवेगळी कारणं आहेत। वरळीतले जी लोक आहेत, म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातली जी लोक आहेत, त्यांचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत किंवा गावठाणचा जो विषय आहे, स्वतःच्या घरांचा विषय आहे, हे सगळे विषय जे आहेत त्यांचे प्रलंबित होते आणि ते एकनाथ शिंदे यांच्याकडून सोडवले जातील या अपेक्षेने ते आज प्रवेश करत आहेत। तर विक्रोळी आणि त्या प्रभागातले जे लोक आहेत, त्यांचा हॉस्पिटलचा विषय होता, तो मार्गी लावला एकनाथ शिंदे यांनी, त्यामुळे ते आज प्रवेश करतात। व्यापारी संघासाठी काही चांगले निर्णय हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतले, म्हणून व्यापारी संघातले सगळे शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे गटातले जे पदाधिकारी ते आज प्रवेश करतात। असे प्रत्येक वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळी कारणं आहेत जे आज शिंदे यांच्या साक्षीने प्रवेश करणार आहेत। आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरच्यावर होतील आणि त्यानंतर त्यांच्या हजेरीमध्ये या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे गटामध्ये प्रवेश होतील। त्यानंतर त्यांना देखील वेगवेगळ्या नियुक्त्या या शिंदे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात येतील। अक्षय, जसं सुरुवातीला तू सांगितलंस की मुंबई आणि उपनगर पट्ट्यातली ही सगळी माणसं आहेत, आपल्याला माहिती आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक खूप मोठी प्रतिष्ठेची आहे, एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी येणं, जमणं ही एक खूप मोठी गोष्ट या घडीला म्हणावी लागेल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।